ती जी मीटिंगचा उल्लेख तुम्ही जे करतात ती मीटिंग सह्याद्रीवर झालेली होती आणि त्या मीटिंगला मी स्वतः हजर होतो. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्याला मॉन्टेक सिंग आले होते, अभिजित सेन ऍग्री, आम्ही सगळे प्लॅनिंग कमिशनचे सगळे मेंबर त्याला मी हजर होतो. असं आहे, लोकशाहीचा अर्थच मुळामध्ये असा आहे की जास्तीत जास्त लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेऊन त्यांची मतं काय आहेत, त्यांच्या भूमिका आहेत, या सगळ्या भूमिका लक्षात घेऊन त्याच्यातून लसावी काढणं, लघुत्तम साधारण विभाज्य. कारण पंतप्रधान असो, प्राईम मिनिस्टर असो, कुणीही कोणाकडे सुद्धा विचारवंताकडे अक्कलेची किंवा शहाणपणाची मक्तेदारी नाही. वादे वादे जायते तत्वबोधा का म्हणतात, तर ते यासाठी म्हणतात की चर्चेतूनच मार्ग सोडवू शकतात. ती जी प्रक्रिया सगळी होती भारतामध्ये त्या दरम्यान 2005-06 दरम्यान, आता एकंदर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जवळजवळ 3.25 लाख लोकांच्या घरात गेलेली आहे. त्यातले जवळजवळ 30 ते 40% लोक एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यातले जवळजवळ 90-70% एकट्या विदर्भामध्ये आहेत. कारण विदर्भामध्ये एकदा कॉटन बुडाला, मोनो ऍग्रिकल्चर ज्याला म्हणतात, वन क्रॉप इकॉनॉमी, तशा पद्धतीने आणि मोनोपोली प्रोक्युरमेंट, कॉटन प्रोक्युरमेंट स्कीम बंद केल्यानंतर आणि मार्केटवरती भाव सोडल्यानंतर आपल्याकडचं बीटी कॉटन आहे, त्या बीटी कॉटन याचा विचार केल्यानंतर संपूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झाले. आणि त्याच्यातून प्लॅनिंग कमिशन मध्ये पुन्हा पुन्हा आमच्या चर्चा झाल्या, पुन्हा पुन्हा 10 वेळा चर्चा झाल्या. मी आपल्याला सांगायला पाहिजे की सुरुवात ही चर्चा नंतर झाली, पण सुरुवातीला डॉक्टर मनमोहन सिंग आणि मला अभिजित सेन ऍग्रिकल्चरचे इन्चार्ज आणि रुरल डेव्हलपमेंटचे इन्चार्ज प्लॅनिंग कमिशन मध्ये बी एन युगांधर, ज्यांचा मुलगा आता सायक्रो म्हणजे मायक्रोसॉफ्टचा आता मॅनेजिंग सीईओ आता मायक्रोसॉफ्टचा नंदेला म्हणून, ते युगंधरांचे चिरंजीव, अशा आम्हाला तिघांना डॉक्टर मनमोहन सिंगांनी प्राथमिक पाहणी करण्यासाठी विदर्भाला पाठवलेलं होतं. आणि विदर्भामध्ये पाठवल्यानंतर जेव्हा आम्ही वर्धाच्या हेलिकॉप्टरवरनं ते उतरले तेव्हा मी त्याला भेटायला गेल्यानंतर त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की मुणकेकर व्हॉट डू यू थिंक, म्हटलं सर कुठल्याही प्रशासनाला पॅकेज द्यावं लागेल. आणि पहिलं पॅकेज विदर्भासाठी नागपूरला मीटिंग घेऊन 3,750 कोटी रुपयाचं पॅकेज शेतकऱ्यांना हे पहिल्यांदा विदर्भाला दिलं. आणि नंतर मग ही फॉलोअप ऍक्शन नंतर जी सह्याद्री बंगल्यावर ज्याचा आपण उल्लेख करता, त्या मीटिंग मध्ये नंतर त्याची साधक बाधक चर्चा होऊन जवळच्या चीफ मिनिस्टरने एकत्र बोलून नॅशनल पॉलिसी त्याच्यावरची तयार करून, त्यामध्ये सोनिया गांधींचा एक प्रचंड आग्रह होता, आर्थिक परिस्थिती फार तेव्हा चांगली नव्हती, पेट्रोलचे भाव प्रचंड गगनाला वाढलेले होते, अशाही परिस्थितीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंगच्या UPA सरकारने 72,000 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं. तर ही एक प्रक्रिया असते, ही प्रक्रिया हाच लोकशाहीचा गाभा आहे. लोकशाहीमध्ये जेव्हा 543 जेव्हा खासदार जेव्हा बसतात आणि चर्चा करतात, त्या चर्चेतून काही निष्कर्ष असतात हे पंतप्रधान संसद देखील जात नाहीत. आपल्याला सांगू इच्छितो ही प्रक्रिया तुम्ही बाजूला सोडा. मी स्वतः असं मानतो की देशाचा पंतप्रधान तुमचे पूर्वनियोजित जर कार्यक्रम असले किंवा तुमची तब्येत बरी नसून तुम्ही अकार्य म्हणजे तुम्ही अनेबल असाल, तुम्ही असमर्थ असाल संसदेमध्ये जायला, तरच यू आर अलाउड टू रिमेन अवे फ्रॉम द पार्लिमेंट. अदरवाइज जेव्हा पार्लिमेंट सुरू असतं किंवा कोणताही पंतप्रधान, हे बाकीच्या लोकांना सगळ्यांच्यावर बंधनकारक आहे, हे पार्लिमेंटच्या बाहेर असू शकत नाही. दुर्दैवाने मला सांगावं लागतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांचा आणि माझे व्यक्तिगत परिचय आहे आणि तो परिचय आजही आहे. प्रश्न असा, हा परिचयाचा प्रश्न नाही, ते दिल्लीमध्ये असले तरी पार्लमेंटमध्ये जात नाही. आणि त्यामुळे ही जी प्रक्रिया जी आहे, ही प्रक्रिया गेल्या 6 वर्षामध्ये थांबलेली आहे. आणि ही प्रक्रिया थांबल्याबद्दल त्यांचे जे सहकारी जे आहेत त्यांना त्याचं जराही खंत वाटत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलल्यानंतर त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ त्यांनी जेव्हा 2016 मध्ये नोटबंदी केली आणि सबंध देश, मी एक लक्ष